Remember how long the life is saying? We identify the type of the reaction. Take a look at the second half of 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 the second half. The action of dilute sulfuric acid on the chin. The sulfuric acid is the sulfuric acid is the sulfuric acid. The sulfuric acid is the sulfuric acid. याच्यासाठी असणारी काही प्रोसिजर जे आहे ते प्रोसिजर काय असतात जास्त प्रकारचे खात अशा प्रकारचे टेस्टुक जे आहे तर टेस्टुक त्यात पण घेतलेली त्याच्यानंतर त्यासाठी फिक्स विथ द क्लॅम स्टॅन्ड त्याच्याकडे चिंता असणारी काही स्टॅन्ड जे आहे तर त्या स्टॅन्डचा वापर आहे आपण त्याच्या चिंताचा वापर करणार नाही त्याच्यानंतर ते सर्व झिंक डस्ट म्हणजे टेस्टुक सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं असणारे काही झिंक मेटल जे आहे तर ते झिंक मेटल आपल्याला त्या ठिकाणी दिसते ही जी काही जास्तात जास्त काही काही खडे जे आहेत प्रति आपल्याला मुळात त्या ठिकाणी काय सांगितले ती पावडर त्या ठिकाणी घ्यायला सांगितली परंतु पावडर त्यामध्ये आपण त्या ठिकाणी म्हणजे काही पीसेस जे पीसेस त्या ठिकाणी घ्यायचे होते याच्यामध्ये त्या ठिकाणी याच्यानंतर काय करायचं की याच्यामध्ये 3 ते 4 ml आपल्याला काय सांगितलं की ॲड 3 to 4 ml ऑफ डायलूट सल्फ्युरिक ऍसिड इन लीड सो दॅट द झिंक डस्ट गेट लिव्हर सल्फ्युरिक ऍसिड याच्यामध्ये काय करायचं आपल्याला 3 ते 4 ml त्या ठिकाणी सल्फ्युरिक ऍसिड टाकायचे जेणेकरून जे जास्तात जास्त जे काही खडे किंवा जास्तात जास्त काही पावडर जे आहे तर ते पावडर पूर्णपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गुळे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्यानंतर पुढे काय करायचं बा फिक्स द कॉर्क हॅव द डिलिव्हरी टू म्हणजे ते फाईन जे त्याच्यानंतर दूध असलेली एक अशा प्रकारची असलेली काही नळी जी आहे तर ती नळी मी त्या ठिकाणी घेणार आहे मी ते काय करणार आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीने फिक्स करा तुम्ही जास्त जर फिक्स कर तुम्ही त्या ठिकाणी केली तर जास्त गॅस झाला तर इथे पेटवलं तर तुमच्या हातामधून सर्व सर्व बाहेर दिसेल म्हणून सर्वसाधारणपणे अंदाज घ्यायचा आहे की किती गॅस त्या ठिकाणी तयार होते जास्त गॅस झाला काळी लावली तर निघून जातात म्हणजे टेस्टुकसह त्या ठिकाणी जाईल म्हणून सर्वसाधारणपणे छोटस त्या ठिकाणी भिडलंच त्या ठिकाणी राहूया की जेणेकरून त्या ठिकाणी स्फोट व्हायची जर वेळ आली तर हे आपल्या हातामधून त्या ठिकाणी ते निघून जाईल म्हणून सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी सांगते आणि इमिजिएटली ऑन द माउथ ऑफ द टेस्ट म्हणजे टाकल्याबरोबर काय करायचं तर त्या ठिकाणी याच्यामध्ये ठेवायचं गॅस त्या ठिकाणी तयार करायचो ते लाइटेड कॅन्डल नियर द माउथ ऑफ द फाईन त्या ठिकाणी पेटती असतात की काही मेणबत्ती जी आहे त्याची पेटती मेणबत्ती याच्याजवळ त्या ठिकाणी न्यायची काय होते तर ते आपल्याला पाहिजे रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन आता इथपर्यंत आपण पाहणार आहे कोणी प्रयोग जो आहे तर तो प्रयोग त्या ठिकाणी करून पाहते सर्वसाधारणपणे आपल्याला याच्यामध्ये काय केलेली सर्वसाधारणपणे याच्यामध्ये झिंक असते म्हणजे याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड जे आहे तर ते सल्फ्युरिक ऍसिड मी त्या ठिकाणी देणार आहे मी सांगितलेलंच कळला काही आपण जास्त गॅस तयार होतो जास्त गॅस जो काही तयार होतो गॅस काय करायचं आपल्याला जाऊ येते आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं कोणत्या ठिकाणी लावून आणि जास्त जर लावलं त्याच्यामध्ये काय होतं काय होतं काय म्हणजे एवढीच आपल्याला काळजी घ्यायची काय
झिंक इज मोर रिएक्टिव दॅन हायड्रोजन अँड देअरफोर
more reactive zinc displaces the less reactive hydrogen from the sulfuric acid and colorless solution is obtained. इथे ठिकाणी आपल्याला रंगही अशा प्रकारचा असतो म्हणजे काही द्रावण जे आहे तर ते द्रावण त्या ठिकाणी तयार होतं. आता पुन्हा एक आपण टेस्ट त्या ठिकाणी करून पाहणार आहे की सर्वसाधारणपणे याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. पुढचा प्रयत्न आपण